कोणाला आज घटनेच्या जी बैठक घेण्यात आली होती स्वीकृत सदस्यांबाबत त्याच्यामध्ये निकषानुसार भाजपाचे तीन स्वीकृत सदस्य घ्यायचे आहेत आणि शिवसेनेचे दोन स्वीकृत सदस्य घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी सर्व पक्षांची विनंती अशी होती की त्यांना थोडा वेळ पाहिजे त्याचे अभ्यास करायला आणि बाकीचे पक्ष ज्यांना कोणतंही स्वीकृत सदस्य मंजूर झालेलं नाही निकषामध्ये त्यांना काही त्याच्यावरती आक्षेप होता त्यांनी सुद्धा काही वेळ मागितला. त्याच्यासाठी 21 ऑगस्ट पर्यंत त्यांना आमच्याकडे नाव सादर करायचे, ते नाव परत महासभेवरती जाणार आणि तिथे ते स्वीकृत होणार. त्यांना 21 ऑगस्ट पर्यंतचे मुदत देण्यात आलेली आहे, म्हणजे 6 आठवड्याची मुदत देण्यात आलेली आहे. 6 आठवड्यामध्ये त्यांना आमच्याकडे नाव सादर करायचे आहेत, आमच्याकडे म्हणजे महासभेमध्ये सादर करायचे. स्वीकृत नगरसेवकासाठी निकष फक्त जे एका पक्षातून किती सदस्य निवडून आलेले आहेत हा त्याचे निकष आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण पर्सेंटेज ठरवतो आणि त्या पर्सेंटेजच्या अनुसार आम्ही त्यांना त्यांचे सदस्यांचे फिगर सांगतो. अटी शर्तीमध्ये त्यांच्यामध्ये 4-5 अटी शर्ती आहेत. ते एकच आहे की त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारच्या फौजदारी गुन्हा वगैरे नको हवं आणि बाकीचे सुद्धा त्याच्यामध्ये अटी शर्ती आहेत.